दापोली नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी नादिर रखांगे यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून ते स्वीकृत नगरसेवक झाले आहेत. नादिर रखांगे यांनी यापूर्वी देखील नगरपंचायतीमध्ये काम केलं आहे. नगरसेवक म्हणून त्यांना दांडगा अनुभव आहे. या अनुभवाचा दापोली नगरपंचायतीला नक्कीच फायदा होईल असा विश्वास त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या निमित्तानं नवनिर्वाचित नगरसेवक नादिर रखांगे यांच्याशी माय कोकणचे संपादक मुश्ताक खान यांनी खास बातचीत केली आहे. दापोली नगरपंचायतीमध्ये स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आलेली आहे. दोन नगरसेवकांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये एक आहेत नादिर रखांगे आणि दुसरे आहेत ऋषिकेश गुजर. सध्या आपल्या सोबत आहेत नादिर रखांगे, जे तिसऱ्यांदा नगरसेवक होत आहेत. त्यांच्याशी आपण बोलूयात. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? अल्हम्दुलिल्लाह, वरच्यावाल्याच्या कृपेने आज तिसऱ्यांदा मी नगरसेवक झालोय. आपल्या सर्वांचा प्रेम, दापोली वासियांचा सर्वांचा प्रेम, शहरांनी जो प्रेम दिला त्या प्रेमाला सर्वांनी मला साथ देऊन इथं पाठवून माझ्यावरती दापोलीकरांचा मोठे उपकार आहेत. याच्यामध्ये हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे की तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर करणार काय आहात, तर कोणते मुद्दे तुमच्यासमोर महत्त्वाचे राहणार आहेत? करायला बरेचसे मुद्दे आहेत, परंतु जो मागच्या काही वर्षामध्ये भ्रष्टाचार अफाट वाढलेला आहे दापोलीमध्ये, त्या भ्रष्टाचारावरती आम्ही स्पेशल लक्ष देऊन तिथं बसणार आहोत. आणि जे हप्ते वसुली भाड्याच्या माध्यमातून गोरगरिबांकडनं घेत होते ती आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही हप्ते वसुली त्वरित बंद करावी. आता ह्या हप्ते वसुलीला आणि ते भाड्याच्या माध्यमातून हप्ते वसुली चालू होती त्याच्यासाठी आम्ही खंबीरपणे इथं उभे आहोत. कोणीही गरीब असो का श्रीमंत असो, कुणालाही जी मागच्या ह्याच्यामध्ये प्रथा लागली होती ती त्यांनी त्वरित बंद करावी. आणि आता ते सर्व जे काही चालू होतं तो आम्ही चालायला अजिबात देणार नाही. जे कोण आहेत गोरगरीब गाडी माडीवाले धंदे करत आहेत भाजीपाल्यावाले जे काय भाडे ह्यांना देत आहेत त्यांनी त्वरित भाडेबिडे बंद करावे आणि हे भ्रष्टाचार थांबवावे. काही प्रशासकाचे लोकही या नगरपंचायतीमध्ये बसलेत त्यांच्यावरती देखील आम्ही बारीकीने लक्ष ठेवून आहोत आणि त्यांचाही समाचार बऱ्यापैकी घ्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मागच्या वेळेला तुमच्याकडे अनेक जबाबदाऱ्या होत्या, तुम्ही बांधकाम सभापती होतात, इतर अनेक जबाबदाऱ्या तुमच्यावर होत्या, तर यामध्ये पाण्याची जी सगळ्यात मोठी समस्या शहरामध्ये आहे त्यासाठी काय प्रयत्न राहणार? त्याच्यामध्ये मोठा गाल काढलेला आहे, पाणी समितीमध्ये मोठा गाल काढलेला आहे. त्याच्यामधून जो काय निधी होता तो संपूर्ण निधी संपवलेला आहे. त्यातली माहितीही जरी आम्ही घेतलेली आहे, त्यापैकी काही प्रशासनाला पैसे परत द्यायला या नगरपंचायतीला पडलेले आहेत. अत्यंत दुर्दैवी ही गोष्ट आहे, त्याच्यावरती आम्ही माहिती घेणार आहोत नगरपंचायतीमध्ये बसल्याच्या नंतर. आता आम्ही बसतो आहे, आपण सर्व आमच्या बरोबर राहा. भ्रष्टाचाराला कुठं चाप देता येईल तो आपण एकत्र मिळून प्रयत्न करूया. या दापोलीमध्ये जसा कसं चांगलापणे कारोबार करता येईल, किती स्वच्छ कारोबार करता येईल त्याला आपण सर्वांनी साथ देऊन आम्हाला हातबोट लावून आपण याच्यामध्ये प्रयत्न करू. आणि आपण आम्ही दापोली वासियांना 100% ह्याच्या माध्यमातून आपल्या माय कोकणच्या माध्यमातून सांगू इच्छितो की भ्रष्टाचार आपण संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही. आमचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष खालिद भाई क्षीरसागर साहेब हे सर्व इथं खंबीर आहेत, आम्ही आहोत. म्हणून याच्यामध्ये 100% आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे की भ्रष्टाचार हा संपल्याशिवाय राहणार नाही आणि हा भ्रष्टाचार आम्ही संपवूनच दम घेऊ. धन्यवाद. हे होते नादिर रखांगे, ज्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो या टर्ममध्ये त्यांच्या राहणार आहे तो भ्रष्टाचाराचा राहणार आहे. भ्रष्टाचार कुठल्याही परिस्थितीत कमी झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही जातीने लक्ष देऊन प्रामाणिक प्रयत्न करू असं देखील ते म्हणाले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट फैसल काझीसह मुश्ताक खान, माय कोकण, दापोली.
माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.